यानंतर एक महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये गोवरवरती नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरणाची व्यवस्था करावी असे निर्देश आता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेला दिले जातात. गोवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेतला जातोय. गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व महानगरपालिकांचे प्रयत्न सुरू आहेत आणि आता विलगीकरणाची सोय करावी, व्यवस्था करावी असे निर्देश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले जातात. अमे राणे अधिक माहिती देतील. अमे, हे निर्देश नेमके काय आहेत, कधीपर्यंत याची अंमलबजावणी करायची आहे? हळूहळू आता गोव्याचा उद्रेक जो आहे तो वाढताना दिसतोय. संशयित रुग्णांची संख्या ही 10,500 असली तरी त्यात निश्चित गोवा झालेले रुग्ण हे 6,658 आहेत. त्यामुळे जरी आकडा 600 घरात असला तरी तो चिंताजनक आहे आणि विशेषतः त्यामुळे आता गोव्याचं निदान झालेल्या लहान बालकांना निदान झाल्यापासून किमान 7 दिवस विलगीकरण कक्षात ठेवावं असा एक विचार जो आहे तो टास्क फोर्सनं मांडलेला आहे आणि त्यानुसार प्रशासनाला निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. परंतु हे विलगीकरण इतकं सोपं नसणार आहे कारण की जास्तीत जास्त रुग्ण हे कमी वयाचे आहेत, लहान लहान बालक आहेत. त्यामुळे त्यांचं विलगीकरण कसं करायचं, त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांना, खास करून त्यांच्या आईलाही कदाचित सोबत ठेवावं लागेल. त्यामुळे या संदर्भात आता राज्य सरकार काय निर्णय घेते, काय निश्चित धोरण आखलं जातं हे पाहावं लागेल. त्याचबरोबर अनेकांचं लसीकरण सुद्धा आता युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यासाठी सुद्धा हे टास्क फोर्सनं काही निर्देश राज्य शासनाला सुचवलेले आहेत, प्रशासनाला सुचवलेले आहेत आणि त्यानुसार आता गोवरचं साथ जी आहे ती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतंय. धन्यवाद अमे सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.